मीरा भाईंदर येथून 300 रामसेवक अयोध्येकडे पायी रवाना होत आहे। त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना शुभेच्छा देत आहे। 10 डिसेंबरला पहिली तुकडी अयोध्येला रवाना होणार आहे अशी माहिती मीडियासमोर आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। 10 डिसेंबर रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मीरा भाईंदर येथून 300 रामसेवक हे अयोध्येकडे पायी रवाना होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सोयीस्कररित्या योग्य प्रकारे त्यांचा प्रवास व्हावा यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मीरा रोड येथे 12 वाजता रविवारी 10 डिसेंबर रोजी उपस्थित राहणार आहे। ठाण्याचा आणि प्रामुख्यानं अयोध्येचा हा फार जवळचा इतिहास आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना 1987 साली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राम मंदिराची उभारणी चालू होती त्यावेळेस स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ह्या कामी सहकार्य करायची भूमिका घेतली होती आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यावेळेस चांदीची बीट श्रीराम हे अक्षर करून अयोध्येकडे रवाना केली होती। त्या ठिकाणी सगळे शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले होते हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची दखल घेत 10 डिसेंबर रोजीच पायी चालत 300 रामभक्त हे ठाणे मीरा भाईंदर येथून अयोध्येकडे रवाना होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावाखेड्यामध्ये त्या रामभक्तांचं स्वागत शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि संपूर्ण ह्या पूर्ण पदयात्रेची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारली असून त्या माध्यमातून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही सगळेजण सगळे आमदार प्रयत्नशील आहोत। सगळे जिल्हाप्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे शिवसैनिक प्रयत्नशील आहे। ही यात्रा 21 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये पोहोचून 22 जानेवारी रोजी होणाऱ्या ह्या राम मंदिराच्या दर्शनासाठी आणि ह्या रामाचं श्रीरामाचं रामललाचं दर्शन घेण्यासाठी हे आमचे 300 रामसेवक अयोध्येमध्ये 21 जानेवारी रोजी पोहोचणार आहेत।